शहर में कोरोना का संक्रमण काफी तेजी से बढ़ रहा है, जिसके चलते बिना मास्क घूमने वाले लोगों के खिलाफ शहर पुलिस द्वारा कड़ी कार्रवाई की जा रही। तहसील थाना अंतर्गत व वाहतूक विभाग तहसील पुलिस ने मिलकर आज ये कार्रवाई की है और कई लोगों को चालान भी दिए है। शहर में कोरोना संक्रमण बड़ी तेजी से बढ़ रहा है, जिसके चलते मनपा के साथ साथ पुलिस द्वारा भी बिना मास्क पहने लोगों पर कार्रवाई की जा रही। आज तहसील पुलिस थाना अंतर्गत पुलिस निरीक्षक जयेश भंडारकर व वाहतूक विभाग द्वारा कार्रवाई की गई और कई बिना मास्क वाले लोगों पर यह कार्रवाई कर चालान भी किया गया है। माननीय पुलिस आयुक्त अमितोष कुमार यांनी काल आमच्या सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये सांगितले की नागपूर शहरातील वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करण्याकरता आपण आपल्या पोलीस स्टेशन स्तरावर मास्क न घालणाऱ्याची प्रभावी कारवाई करा। त्याचबरोबर संबंधित वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांनासुद्धा त्यांनी त्याचप्रमाणे निर्देश दिले। माननीय पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार यावेळी आम्ही शहीद चौकामध्ये ही कारवाई करत आहोत। माझ्यासोबत वाहतूक शाखा पतन मार्केटचे पोलीस निरीक्षक साहेब आहेत आणि माझा पथक आहे। आम्ही आपल्या माध्यमातून नागपूरकरांना एक संदेश देत आहोत की फक्त मास्क घाला, मास्क घातल्याने कोरोनासारख्या गंभीर रोगापासून तुमची सुटका होणार आहे। हा आमचा संदेश असून आमचा दंडात्मक उद्दिष्ट नसून प्रवरणात्मक उद्दिष्ट आहे। म्हणून पुन्हा मी एकदा नागपूरकरांना माननीय पोलीस आयुक्तांच्या माध्यमाने यांच्या वतीने विनंती करत आहे की स्वतः सुरक्षित राहा आणि इतरांना सुरक्षित ठेवा। शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करा आणि आपल्याला कोरोनासारख्या गंभीर लढायला लढाई द्यायची आहे। तेजी से बढ़ रहे कोरोना संक्रमण के चलते अब शहर के पुलिस भी बिना मास्क वाले लोगों पर कार्रवाई कर रही है। यह कार्रवाई न होते हुए एक अपील है शहर की जनता से कि कोरोना संक्रमण को रोकने के लिए मास्क लगाकर ही सार्वजनिक स्थानों पर जाए, ताकि कोरोना संक्रमण जल्द से जल्द थम सके। माननीय पुलिस आयुक्त श्री अमितेश कुमार सरांनी वाहतूक शाखेला असे निर्देश दिलेले आहेत की जे वाहन टू व्हीलर वरती विदाउट मास्क, रिक्षामध्ये विदाउट मास्क किंवा कारमध्ये विदाउट मास्क जे फिरत आहेत त्यांच्यावरती वाहतूक शाखेतर्फे कलम 179 नुसार कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। शहीद चौकामध्ये तसेच गणेशपेठ पोलीस स्टेशन, कोतवाली पोलीस स्टेशन आणि तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ट्रॅफिक ब्रँचमार्फत असे मास्क न घालता फिरणाऱ्या वाहन चालकांवरती कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। यामागील मुख्य उद्देश हा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठीच आहे। जसं आता तहसील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भांडारकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यांनी मास्कचे नियम पाळावेत आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी स्वतः लक्ष द्यावे। जनतेला पण त्याच्यापासून नक्कीच मोठा फायदा होणार आहे। सर्वांनी नियम पाळावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे। धन्यवाद। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्टिंग, BCN न्यूज नागपूर।